sekarang ini bapak tercinta kepada saya itu apa yang perlu kita ani majang itu istilah itu majang itu ada sih raja tercinta bising itu boleh boleh sabar nggak tuh ini sih puna istilah itu apa itu justru menteri ini sangat itu jadi majang itu yang dikata itu pasti juga orang itu guru pesan itu juga sama orang itu kan mas nasibat ada jadi gadis pun masih itu guru segala kehidupan pun raja tercinta itu semua kayu syarat segala dan raja tercinta माझ्या नातांचं भावार्थ रामायण मात्र तसं सांगत
बघा तयार होऊन आहे माझ्या नाकांचं मला सांगतं राम ज्या गतीनं वनवासाला गेलं त्याच्या पायाची गती असो की त्याच्या मनाची गती असो माझी गती शिल्लक राहिली नाही राजाची मी उठून रामाकडे का जाऊ शकत नाही रामाला परत का आणू शकत नाही माझी गती निघून गेली माझी गती राम होता आणि आपल्या सगळ्याची गती कोण असतो राम असतो आमची स्थिती राम असतो आम्ही ज्या स्थितीत बसतोय ना डावा पाय उजव्या मांडीवर ही माझी स्थिती नसते महाराज ही कुणाची स्थिती ही त्या रामाची स्थिती महाराजांचं वाचन महाराज कसे बसतेत बघा समोरचा मोबाईल आणि समोरचे वाचन बघा तुम्ही प्रत्येकाने आपापल्या स्थितीकडे बघा ही तुमची स्थिती नाही बाबूजीनेच सांगायला बसते पाठीवर नाही बसते ही आमची स्थिती नाही आम्ही हिंगडीतून इथपर्यंत आलो ही आमची गती नाही आमची गती तो असतो राजा दशरथाला कळून चुकलंय माझी गती गेली राम गेला रामासोबत गती गेली आता हे माझं चित्त नाही माझ्या वृत्तातलं चित्त रामासोबत निघून गेलं आता मी जो विचार करतोय ना तो अयोध्येचा बालक सुमंतजी तुझा महाराज नाही राजा दशरथ नाही हा काही काही कौशल्याचा पती नाही राहिला आता हा राजा दशरथ ज्याचं चित्त रामासोबत गेलंय आता हा शून्य झाला आता मी कुणीच उरलो नाही आणि पुढच्या वेळेस सांगितलं मती माणूस म्हणताना आता यांचं बाण गेलं बाण राहावं लागतं पण काही माणसांचं बाण हे रामासोबत निघून जातो भाग्यवानाचं बाण रामासोबत निघून जातो आणि दुर्भाग्याचं बाण शेवटपर्यंत भोगत राहण्यासाठी स्वतःच्या मेंदूत तसंच असतं राजा दशरथ आता माझं बाण शिकत नाही आता मला गती उरली नाही स्थिती उरली नाही आता मला चित्तवृत्ती नाही एवढंच काय आता माझा प्राणही शिल्लक नाही मी जो तुझ्यासोबत उभायला तू दशरथ नाही आता माझा प्राणही रामासोबत सुमंता आता माझी बोलू तर रामाला पाहतो अध्यात्म राम तर मला सगळं गेला आता मला फक्त समोर राम दिसतो कुठे सुमंत आता सुमंत या जगात बोलत असत राम रूपी जळले नयन हे जे डोळे ना आता फक्त रामाला बघतो आता तिसरं याच्यात कुणीच नाही पाहणाराही शिकत राहिला नाही ज्याला पाहायचंय ना आणि पाहणंच राम झालं सुमंत राम रूपी जळले नयन आता माझा प्राण रामासोबत राहणार माझं प्राण माझं मन आता माझं मन राहिलं नाही हे मन तू मन हे मी जीवने म्हणजे मजली प्रेम धरी सर्व नमस्कार तू मन हे निश्चित आपलं मन ज्यावेळेस राम होतं त्यावेळेस आपण शिल्लक राहतो आपलं मन मंडोदरीचं मी प्रश्न विचारला मनाचा विषय त्यावेळेस मंडोदरीचं काय प्रश्न विचारला होता सगळ्या चराचरात राम आहे तुम्ही सीता माई तुझ्या बाई आमच्या दरीत किती वाटवड जातो मुंगीत राम आहे मग दिसतो चार वेळेस सहा म्हणतात ना राम सगळी मग तो रावणात नाही का आहे की मग तो रावणात मग रावणाला भोग काय करत नाही त्या